सकरदरा पुलिस स्टेशन अंतर्गत सकरदरा बस स्टैंड पर बस का इंतजार कर रहे एक युवक से चाकू की नोक पर करीब 2,840 रुपए की राशि छीनकर भागने वाले आरोपी के खिलाफ पुलिस ने मामला दर्ज किया है। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार तीन मुंडी चौक बाबुलखेड़ा निवासी फिरियादी राहुल उर्फ बंटी गणेश मिश्रा गांव जाने के लिए सकरदरा बस स्टैंड पर गया। वह बस स्टैंड पर बस का इंतजार करते खड़ा था। इस बीच आरोपी संत रविदास समाज के समीप सेवादल नगर भांडे प्लॉट निवासी आरोपी सोनू उर्फ गेंडा राजकुमार ताड़ेकर वहां पहुंचा और राहुल को चाकू दिखाकर जान से मारने की धमकी देते हुए जेब से नकदी 2,840 रुपए राशि निकालकर भाग गया। सकरदरा पुलिस स्टेशन अंतर्गत सकरदरा बस स्टॉप जवळ एक रेकॉर्ड चा गुन्हेगार आहे सोनू उर्फ गेंडा दांडेकर म्हणून। तर हाने नेहमीच अशा प्रकारचे गुन्हे करत आलेला आहे आतापर्यंत। वेळोवेळी त्याच्यावर कारवाई पण केलेली आहे। आताच 2 दिवसापूर्वीच तो एका आरमाईकच्या केसमधून सुटून बाहेर आलेला होता आणि त्यातच त्याने पुन्हा यातील जे फिर्यादी आहे त्यांना बस स्टॉपवर ते थांबलेले असताना त्यांच्याकडून त्यांचं पाकिट हिसकून घेऊन त्याच्यातले पैसे काढून घेतले आणि चाकूचा धाक दाखवून अशा प्रकारची तक्रार आम्हाला 16/9 प्राप्त झाली। घटना 14/9 आहे पण आरोपीची दहशत असल्यामुळे आणि फिर्यादी हे बाहेर जाऊन अपडाऊन करत असल्यामुळे जरा उशिरा आमच्याकडे आले आणि त्यामुळे गुन्हा नोंदून त्वरित कारवाई करत आम्ही आरोपीला अटक केलेली आहे। मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केलेला आहे। शस्त्र पण हस्तगत केलं आहे आणि आता योग्य अशी कडक प्रतिबंधक कारवाई त्याच्यावर आम्ही करत आहोत। इस मामले में पुलिस ने आरोपी के खिलाफ भांडे की धाराओं के तहत मामला दर्ज किया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़ नागपुर।